आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माझी आमदारकी गेली तरी 72 पण शिरोळ तालुक्यातून वारण्याचे पाणी इचलकरंजीला देणारच नाही. आमदार उल्हास पाटील. दानोळी ते इचलकरंजी अमृत योजनेच्या विरोधासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास या तालुक्याचा आमदार म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही परिस्थितीत शिरोळ तालुक्यातून वारण्याचे पाणी इचलकरंजीला देणार नाही, याकरिता मी सर्व तालुक्यातील जनतेसोबत आहे. इचलकरंजीच्या अमृत योजनेप्रसंगी माझी आमदारकी गेली तरी 72 पण इचलकरंजी पालिकेने घातलेला डाव उधळून लावू असा खणखणीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी आज सुरू असलेल्या उमळवाड येथील साखळी उपोषण स्थळी भेट देऊन दिला. यावेळी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक, नगरसेवक तथा ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद बजरंग खामकर, सुरेश कांबळे, प्रसाद धर्माधिकारी सागर शंभू शेट्टे यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी सरपंच आरवाय कांबळे, उपसरपंच सरिता भवरे, विद्याधर कर्वे, रमेश चौगुले, मिलिंद मगदुम, बंडू पाटील, बंडू उपाध्ये, दांडलिंग माने, मदन संकपाळ आदी प्रमुख उमळवाड मधील उपोषण स्थळी उपस्थित होते. महानकार्य न्यूज साठी उमळवाडहून ऋषिकेश बावचे. पहिला पंचगंगा खराब केला तुम्ही आणि खाली पाणी खान सोडला. ते पाणी खराब झालं म्हणून आता कृष्णेवाडाला तिथन निम्मा माझा तालुका पाणी पितोय. आता ते पाणी खराब झालं, पाईपलाईन खराब झाली म्हणून दुसऱ्या पाण्याचा उद्भव आता वारण्यावर. एक सोडून दोन नद्या आहेत, त्यांना पाणी कमी पडायला लागलं, पाण्याच्या नावानं ओरड करायला लागले. आम्ही एवढं दातृत्व असलेलं आमच्या स्वतःच्या उसाचं नुकसान करून घेतलं. तब्बल एक महिना आमची पिकं वाळवली, मात्र तहानलेल्या लातूर जिल्ह्याला या ठिकाणी आम्ही टँकरनं पाणी, रेल्वेनं पाणी न्यायला परवानगी दिली आमची उस वाळून, आणि तरी आमची चेष्टा करताय. मग जाणार कुठं स्वर्गात काय असा ज्यावेळेला प्रश्न विचारला तेव्हा जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला राय आला आणि काय तरी बोलू नका, काय तरी बोलू नका म्हणून दादागिरी आमच्यावर. शेवटी तडजोडीची भूमिका घेत असताना सुद्धा आम्ही नम्रपणे सांगितलं विनाकारण दानोळीच्या लोकांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेत ते पहिला गुन्हे मागे घ्या आणि मग पुन्हा बैठकीला बसा, अन्यथा आम्हाला बैठकीला बोलवू नका असं म्हटलं. जनतेनं पै पै गोळा करून माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिलंय. तुमच्याकडे अक्कल शिकायची आम्हाला गरज नाही. आम्ही भेटो ते फक्त आमच्या आई वडिलांना आणि भेटो ते आमच्या दत्त महाराजांना, जगात बाकी आम्ही कुणाला भेट नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, परवा ज्यावेळेला संताजी घोरपणेच्या समाधीजवळ कृष्ण पंचगंगेच्या त्या पवित्र अशा संगमावर आपण ज्याला बसलो होतो त्यावेळेला सर्व पक्षीय लोकांना बोलावलं होत. दुर्दैवाना काही सन्माननी मंडळींना निवेदन मिळालं असेल, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या नंतरच्या काळात काय असे ना, राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. ऐकून घ्या आणि यानंतरच्या काळात सुद्धा ज्यावेळेला धनवड साहेब समन्वयाची बैठक होईल त्या बैठकीला तुम्ही म्हणून हजर पाहिजे. दुसऱ्या कुणाच्या हातामध्ये बांध देऊन तुमच्या हातामध्ये कुठला पुन्हा उद्या घ्यायची वेळ यायला नको अशा पद्धतीची जाहीर ग्वाही जाहीर करत होण्याकरता झाला चुकीचा निर्णय तर परवा ज्या पद्धतीने दानोळकरांनी गावात पाय ठेवू दिला नाही आपण यानंतरच्या काळात तालुक्यात पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे. जोडीच्या निमित्तानं कळकळीची विनंती करतो.